स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त अष्टा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले। यावेळी राजाराम शिक्षण संस्था येथील स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या शक्तीस्थळी राजाराम बापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विशालभाऊ शिंदे, झुंजारराव शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, डॉक्टर मनोहर कबाडे, सौभाग्यश्रीताई शिंदे, आनंदराव पाटील, शरणबाब देवळे, रघुनाथ जाधव, धैर्यशील शिंदे, झिनत अत्तार, तेजश्री बोंडे, विद्याताई शिंदे, रोहिणी जाधव, शैलेश सावंत, तानाजीराव सूर्यवंशी, सुनील माने, मयूर धनवडे, संभाजी माळी, इंद्रजित हिरुगडे, श्रीकांत सावंत, मनोज मगदूम, रवी कटारे, महेश जाधव, उत्कर्ष माने, अशोक पाटील, शहाजी पाटील, मदन दाभाडे, विजय हाबळे उपस्थित होते। माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रतीक पाटील यांनी स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या कार्याला उजाळा दिला, तसेच जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।